नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्याचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर। या व्हिडिओमध्ये आपण अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी याची तयारी जे विद्यार्थी मित्र करणारे आहेत, म्हणजेच अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी परीक्षा 2, त्यांच्यासाठी उपयुक्त अशा काही महत्त्वपूर्ण अशा टिप्स या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। जेव्हा कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी आपण करीत असतो, त्या स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याअगोदर काही बाबी जर आपण समजून घेतल्या तर आपल्याला त्या परीक्षेमध्ये हमखास यशप्राप्ती मिळू शकते। यासाठी काही महत्त्वपूर्ण रूल्स आहेत, त्यामध्ये सगळ्यात पहिला महत्त्वाचा रूल म्हणजेच जेव्हा तुम्ही अशा स्वरूपाच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करता, त्यामध्ये विचारले जाणाऱ्या प्रश्नांचे स्वरूप समजून घेणं गरजेचं असतं। आता बऱ्याच वेळेस शिक्षक पात्रता परीक्षा यांची तयारी बरेचसे उमेदवार यांनी केलेली आहे, त्यामुळे त्यांना वाटू शकतं की आपण शिक्षक पात्रता परीक्षा तयारी केलेली आहे तर त्याचा उपयोग आपल्याला इकडे होईल, पण तो म्हणजे जशास तसा उपयोग तुम्हाला न होता प्रश्नांच्या पद्धती मात्र इकडे बऱ्याचसा त्याचा त्यांनी याच्यात फरक तुम्हाला दिसून येईल। त्यानंतर म्हणजेच ते प्रश्नपद्धती तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे। त्यानंतर बऱ्याच वेळेस असं होतं की आपला आवडता विषय आहे त्याचा अभ्यास आपण जास्त करतो, आणि एखादा विषय आपल्याला आवडत नसेल किंवा जमत नसेल तर त्याचा अभ्यास आपण कमी करतो। तर ही चूक पण आपल्याला यावेळेस परत रिपीट करायची नाही आहे। तर यामध्ये आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायची की कुठलाही घटक आपल्याला सोपा वाटत असेल किंवा अवघड जात असेल, पण त्या घटकावर विचारले जाणारे प्रश्न किती विचारले जातात यानुसार त्याच्यावरची अभ्यास करणं आणि प्रश्नपद्धती कुठल्या प्रकारची असते याचा विचार करून याचा ॲनालिसिस करून अभ्यास करणं गरजेचं आहे। म्हणजेच मार्क्स जे सेक्शन आहे, सेक्शन वाईज मार्क्स जे आहेत ते नक्कीच वाढणारे आहेत। त्यानंतर बऱ्याच वेळेस काय विद्यार्थ्यांचं असं होतं की प्रश्न वाचताना ते खूप गडबड करतात परीक्षेमध्ये किंवा सरावामध्ये सुद्धा। तर आता इथून पुढे अशीच पद्धती आपल्याला डेव्हलप करून घ्यायची स्वतःची स्वतःला की प्रश्नामधील कीवर्ड्स आपल्याला शोधता आलं पाहिजे की नेमकं या प्रश्नामध्ये त्यांना काय अपेक्षित आहे आणि मग आपण कुठल्या प्रकारचं उत्तर देऊ शकतो अशा स्वरूपात। कारण बऱ्याच वेळेस आपण प्रिपरेशन करून जातो पण त्यामध्ये एखाद दोन प्रश्न हे वेगळ्या स्वरूपाचे पण असतात, पण जर आपल्याकडे त्या गोष्टीचं थोडं नॉलेज असेल जे की अभियोग्यता यामध्ये शिक्षकी पेशाच्या दृष्टिकोनातून तुम्ही कशा स्वरूपात विचार करता यावर प्रश्न असतात, आणि जर तुम्ही त्या पद्धतीने अभ्यास केला तर तेही प्रश्न तुम्हाला सुटणारे आहेत। वेळेचं व्यवस्थापन योग्य पद्धतीने करणं गरजेचं आहे। बऱ्याच वेळेस आपण काय करतो की वेळेच्या व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष करतो। आता पहिल्या अभियोग्यता चाचणीमध्ये आणि आत्ताच्या चाचणीमध्ये बरेचसा फरक दिसणारा आहे, कारण जो सिलॅबस आहे तो पूर्वीचा आणि आत्ताचा जरी सारखा दिसत असला तरी परीक्षेच्या टाईमपर्यंत काही उमेदवार परत त्यामध्ये बदल मागण्याची मागणी सादर करणार आहेत, आणि मग ती परत जर बदल त्यांनी मागितलेला शासनाने मान्य केला आणि परत जी आर चेंज झाला तर त्यामध्ये अजून थोडासा आपल्याला सिलेबसमध्ये चेंज दिसू शकतो। पण जो कोर सिलेबस आहे मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता, हा कोर सिलेबस पूर्णपणे चेंज होऊ शकत नाही। त्यातले फक्त प्रश्नांच्या जे प्रश्नांच्यामध्ये असलेलं वेटेज आहे, मार्कांचं जे वेटेज आहे त्यामध्ये थोडंफार पुढे मागे होऊ शकतो, पण विद्यार्थ्यांनी मात्र ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे। आता परत अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे चुका दुरुस्ती। आता माग तुम्ही टी ई टीच्या एक्झाम्ससुद्धा दिलेल्या आहेत, आता टी ई टीचा एक्झाम देऊन जे क्वालिफाय झालेले उमेदवार आहेत त्यांना बऱ्याचशा गोष्टी लक्षात आलेल्या असतील की आपण यापूर्वी काय चुका करत होतो आणि मग आता काय करायचे नाही आहे। त्याच्याच पद्धतीने सराव करीत असतानासुद्धा रोजच्या सरावात पण तुम्हाला ही गोष्ट लक्षात घ्यायची की या अगोदर आपण काय चूक करत होतो, आता पण ही चूक रिपीट करायची नाही आहे, उलट यातून आपण काय शिकू शकतो। कारण बऱ्याच वेळेस गणिताचे प्रश्न असेल किंवा बुद्धिमापनाचे प्रश्न असतील किंवा मराठी व्याकरणाचे कन्सेप्च्युअल क्वेश्चन्स असतील, मानसशास्त्राचे प्रश्न असतील, तर ते सोडवताना आपल्याला लक्षात येतात की आपल्याला हा पर्टिक्युलर पॉईंट समजला नाही, उपपत्य असतील किंवा अध्ययन अध्यापन मधील काही जे त्यामधील काही बाबी असतील तर त्या गोष्टी आपल्याला समजून घेतल्या, किंवा मग मराठीमध्ये संधीचे प्रकार किंवा मग विरामचिन्ह विरामचिन्हांचा योग्य वापर, शुद्ध शब्द अशुद्ध शब्द असे, म्हणजे हे सोडवताना आपल्याला लक्षात आलं की हा प्रश्न आपला चुकलेला आहे तर तो का चुकला याचं थोडंसं ॲनालिसिस करणं गरजेचं आहे। आपण काय करतो बऱ्याच वेळेस आपल्याला वाचण्याची खूप घाई असते, आपल्याला असं वाटतं मी हा अभ्यासक्रम कधी कधी वाचू आणि कधी कधी संपू म्हणजे माझं सिलेक्शन होऊन जाईल, पण असं नसतं। याऐवजी तुम्ही अभ्यासाचं वाचनही अशा पद्धतीने केलं पाहिजे की यापूर्वी तुम्ही वाचलं होतं पण यावेळेस तुम्ही काय नवीन शिकलात यामधून, किंवा यापूर्वी तुम्ही काय
काय चुका करत होता आणि आता तुम्ही कोणत्या चुका करणार नाही याचं डेली ॲनालिसिस तुम्हाला करणं गरजेचं आहे, तरच तुमचा जो पुढचा जो ध्येय आहे, पुढचं जे तुमचं मेन टार्गेट आहे ते तुम्ही हिट करू शकता. नियमितपणा फार गरजेचा आहे. बऱ्याच वेळेस काय होतं, आता मध्ये मध्ये मलाही झालेलं आहे, यूट्यूबला रेग्युलर व्हिडिओ अपलोड होत नाही, त्यामुळे पण बरेचसे उमेदवारांना थोडंसं नाराजी होती. ही पण खरी गोष्ट आहे, बरोबर आहे, कारण कुठलीही गोष्ट तुम्ही करत असाल तर त्याच्यात नियमितपणा असणं गरजेचं आहे. कितीही तुम्ही मेहनत केली आणि जर तुम्ही त्याच्यात नियमितपणा नसेल तर अर्थातच त्याचं जे इफेक्ट आहे तो तसाही येणार नाही. मग तुम्ही एखाद्या दिवशी 8-8 तास अभ्यास केला आहे आणि एका दिवशी 1-2 तास पण अभ्यास केला नाही, असं तुमच्याकडून होऊ नये. यासाठी तुम्ही रोजचा अभ्यासाचं नियोजन पुढच्या भविष्याचा विचार करून 3-4-4-5-4-5 तासाचं करा. जितके जास्त तासाचं तुम्ही अभ्यासासाठी वेळ देणार तितके तुमच्या स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट होणार, हे तर नक्कीच आहे. आणि त्यातल्या त्यात असं पण होऊ नये की आपण फक्त अभ्यासाचा वेळच वाढवतो आहे पण आपला अभ्यास काही वाढवत नाही आहे, तर ही चूक न करता जो काही अभ्यास करणार तो क्वालिटेड करण्याचा प्रयत्न करा. मला स्वतःला बऱ्याच वेळ म्हणजे ही गोष्ट सांगण्यासाठी वेगळं हे वाटणार नाही, कारण मी अगोदर 400 जवळपास पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवर आधारित पुस्तकं वाचन केलेली आहेत. मग त्यावरून मला एक गोष्ट मात्र लक्षात येते की आपल्या मनामध्ये जर खूप इच्छाशक्ती असेल, तीव्र इच्छाशक्ती आणि वेळेचं योग्य व्यवस्थापन आपण जर करू शकत असाल तर आपण नक्कीच जे काही डिझायर्ड आपलं प्लेस आहे, स्पॉट आहे, तो आपण अचीव करू शकतो. कुठलंही टार्गेट असेल तो अचीव करू शकतो. तर हे पूर्ण करताना मी एवढंच करायचे की रेग्युलरली आपल्याला डेली एक बुक्स तर कम्प्लीट करायचं आहे, ॲटलिस्ट त्याच्यातले शॉर्ट नोट्स तरी कम्प्लीट करायचे आहेत आणि हे आपलं ध्येय आहे आजच्या दिवसाचं. असं समजून करत राहिले एखाद 2 दिवस असंही झाला की त्या दिवशी काहीच वाचन झालं नाही, पण मग त्या 2 दिवसाचं जो काही वाचन राहिलेला असेल ते पुढच्या 2 दिवसामध्ये कम्प्लीट करण्याचा प्रयत्न केला आणि स्वतःच्या इम्प्रूव्हमेंटसाठी जरा बराचसा कालावधी दिला, थोडेसे यूट्यूबवर व्हिडिओ कमी दिले, पण त्यासाठी मी नक्कीच तुमच्यापुढे म्हणजे त्याबद्दल खेद व्यक्त करते. पण सेल्फ इम्प्रूव्हमेंट इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर मी आणि त्यामुळे थोडंसं स्वविकासावर पण काही गोष्टीचं लक्ष दिलं, जेणेकरून जेव्हा आपण फ्रंटमध्ये येऊन काम करू तर आपण विकसित असू, आपल्यामध्ये पण काहीतरी बदल असावा जेणेकरून आपण तो दुसऱ्याला प्रोव्हाइड करू शकू. तर या गोष्टीवर थोडा अधिक भर दिला आणि इथून पुढे अजून आपण जे अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी यांची तयारी अगदी योग्य पद्धतीने करेक्ट वेमध्ये कशी करायची, त्यामध्ये कुठल्या कुठल्या बाबीवर अजून व्यवस्थित फोकस करू शकता आणि कोणत्या कोणत्या शॉर्ट ट्रिक्स तुम्ही वापरू शकता याबद्दल डिटेल व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर अपलोड करणारे आहोत. त्यामुळे अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.